काय बघितलं लास्ट टाइम? काय बघितलं? सेक्शन 17 मध्ये जर का नॉन बिझनेस पर्पज अप्लाय केला असेल तर क्रेडिट मिळणार नाही, एक्झाम्स अप्लाय केला असेल तर क्रेडिट मिळणार नाही, टॅक्सेबल्स अप्लाय असेल क्रेडिट घेऊ शकता, झिरो डेट्स अप्लाय असेल क्रेडिट घेऊ शकता, एक्झाम आणि नॉन बिझनेस असेल तर क्रेडिट मिळणार नाही. आणि महत्त्वाचा पॉईंट आपण पुढे काय सुरू केला होता की अपॉर्शनमेंट, झिरो डेट सप्लायमध्ये जे कन्फ्युज सांगितलं झिरो डेट सप्लाय, एक एक्सपोर्ट आहे किंवा सेज मॅनेज सप्लाय केला आहे तो झिरो डेट सप्लाय, त्याच्याकरता जे तुम्ही इनपुट्स इनपुट सर्व्हिसेस वापरले असतील त्याला संपूर्ण क्रेडिट मिळेल. जो सप्लाय केला आहे तो एक्झाम सप्लाय जरी असेल, एक्झाम सप्लाय जरी असेल तरी त्याच्याकरता काय इनपुट्स यूज केले असतील, सर्व्हिसेस यूज केल्या असतील त्याचाही क्रेडिट मिळेल. एक फॉर्म्युला दिला आहे, बरोबर आहे? रूल 42 मध्ये एक फॉर्म्युला दिला आहे. त्या फॉर्म्युलामध्ये काय सांगितलं आहे? मी तुम्हाला वेगवेगळे इन्व्हॉइसेस पेपर दाखवले. एकूण तुम्ही जेव्हा एंट्री कराल टॅलीमध्ये, कुठे तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअरमध्ये एंट्री कराल, तुम्हाला टोटल जी अमाऊंट मिळते क्रेडिटची, सपोज 10 लाख मिळाली, एवढा टॅक्स सप्लायरला तुम्ही जेव्हा इनपुट्स किंवा इनपुट सर्व्हिसेस परचेस केलेत तेव्हा त्याच्यावरती 10 लाख रुपये टॅक्स पे केलेला आहे. हा टोटल टॅक्स पे केला आहे. पण या संपूर्ण टॅक्सचं क्रेडिट घेता येणार नाही जर त्याच्या ह्या इनपुट्ससाठी, हे तुम्ही इनपुट यूज केलेत, जर तुम्ही आउटपुटमध्ये टॅक्स कलेक्ट केला आहे या संपूर्ण 10 लाखावरती संपूर्ण क्रेडिट घेता येईल. पण जर या 10 लाखामध्ये तुम्हाला टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही कधी, एक जर तुम्ही यूज केलं आहे ते इनपुट पर्सनल पर्पज करता, एक पर्सनल पर्पज. दुसरं 1 लाख इनपुट यूज केलं आहे एक्झामसाठी, तिसरं 1 लाख यूज केलं आहे जिकडे ब्लॉक क्रेडिट आहे ॲज पर सेक्शन 17(5) क्रेडिट ब्लॉक आहे, हे 3 लाख क्रेडिट मिळणारच नाही. अमाऊंट उरली 7 लाख. हे 7 लाख क्रेडिट मिळू शकेल अशातला आहे, ह्याला आपण पहिल्या लेवलला आपल्याला क्रेडिट जे मिळतं ते C1. ह्याच्यामध्ये 2 लाखाचं क्रेडिट आहे जे झिरो रेटेड आणि टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय करता हे इनपुट 2 लाखाचं वापरलं आहे, याचं संपूर्ण क्रेडिट मिळेल 2 लाखाचं. या फुल क्रेडिट मिळेल या 2 लाखाचं. उरले 5 लाख. आता हे 5 लाख जे आहेत हे कॉमन क्रेडिट आहे, ह्याला आपण C2 म्हणणार. C2 कॉमन क्रेडिट, हे इनपुट्स वापरलेत टॅक्सेबल सप्लाय करता पण ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाय करता पण ॲज वेल ॲज पर्सनल पर्पज करता पण, हे 5 लाख. मग ह्या 5 लाखामधले तुम्ही जेवढे यूज केलेत कशा करता, एक्झाम्स अप्लाय करता, ते लेस करा, म्हणजे ती अमाऊंट काढा जी यूज केली आहे deduction 1, जी यूज केले एक्झाम्स अप्लाय करता ती काढा. आता एक्झाम्स अप्लाय करता किती यूज केली आहे हे समजण्याकरता तुमच्याकडे एक्झाम्स अप्लायची अमाऊंट पाहिजे. समजा इकडे जो सेल झाला आहे
तो सेल 50 लाखाचा झालाय. ओके, त्यामध्ये 20 लाख एक्झम सप्लाय, 20 लाख एक्झम सप्लाय. मग 20 लाख डिवाइड बाय 50 लाख इंटू 5 लाख, कॉमन क्रेडिट 5 लाख आहे. मग या 5 लाखमधनं 2 लाखाची अमाऊंट एक्झम सप्लायची आहे, तेवढं क्रेडिट मिळणार नाही. प्लस D2 पर्सनल पर्पज करता असं मानलं जाईल की तुम्ही 5% अमाऊंट वापरली, 5% ITC वापरला या 5 लाखामधला, तो येतो 25,000. हे लेस केले तर मग 2,75,000 एवढी अमाऊंट राहते ज्याचा ITC तुम्हाला घेता येईल. हे फुल क्रेडिट मिळेल 2 लाखाचं आणि 275,000 अपॉर्च्युनमेंट केल्यानंतर क्रेडिट मिळणार आहे, एवढंच आहे. आणि हे 275 आलेत हे तुमचे इलिजिबल क्रेडिट, अपॉर्च्युनमेंट केल्यानंतरचं इलिजिबल क्रेडिट 2,75,000. हे जर कळलं असेल तर रूल 43 कळेल. आता हे अपॉर्च्युनमेंट, हे अपॉर्च्युनमेंट तुम्ही कधी करणार, हे अपॉर्च्युनमेंट तुम्ही कधी करणार करणार रिव्हर्सल ऑफ क्रेडिट एक तुम्ही दर महिन्याला कराल तर मग रूल 43(1)(h) येतो. रूल 43(1)(h) येतो कसा बघा, हे आपण पहिले टोटल घेतो, टोटल क्रेडिट किती आहे घेतो पहिले फॉर्म्युल्याप्रमाणे, मग त्यामध्ये पर्सनल यूजचा T1 T2 T3 काढतो, मग आपल्याला C1 मिळतो. C1 कसा मिळतो, C1 इक्वल्स टू T-T1 T2 T3 या तिघांची टोटल करून ती या एकूण अमाऊंटमधनं मायनस करा, मिळेल तुम्हाला C1 दुसऱ्या लेवलला. त्यातनं मग 0 डेट आणि टॅक्सेबल सप्लायचे T4 लेस करा, हे संपूर्ण क्रेडिट मिळणार आहे. मग काय मिळालं, कॉमन क्रेडिट, कॉमन क्रेडिट C2, C2 इक्वल्स टू C1 जे अगोदर काढलेत मायनस हे T4, उरेल काय C2 मध्ये, कॉमन क्रेडिट. मग या कॉमन क्रेडिटमधनं तुम्हाला एक्झम सप्लाय डिवाइड बाय एकूण सप्लाय इंटू कॉमन क्रेडिट D1 मिळेल, 5% C2 वरती काढले तर D2 मिळेल, आणि मग C2 मायनस D1 D2 केले तर मग इथे इलिजिबल क्रेडिट किती आहे ते कळेल. फोर्टी टू वन एम हा एम मध्ये दिले बघा, 42(1)(m) याप्रमाणे तुम्ही D1 D2 दर महिन्याला कॅल्क्युलेट कराल. कॉमन क्रेडिट पहिले 3 प्रकारचे बाजूलाच काढाल, T1 T2 T3 बाजूला काढाल, टॅक्सेबल सप्लाय बाजूला काढाल, उरतील काय कॉमन क्रेडिट. त्या कॉमन क्रेडिटमधना D1 D2 बाजूला काढायचे का येईल ते इलिजिबल क्रेडिट. D1 D2 जे आहेत ह्यातनं जी अमाऊंट आपण काढतो आहे ती रिव्हर्सलची अमाऊंट आहे. D1 D2 जी अमाऊंट आहे ती रिव्हर्सलची अमाऊंट आहे. ती पुढे जाऊन आपण तिकडे दाखवतो किती अमाऊंट काढली आपण रिव्हर्सलमधनं. ही अमाऊंट काढली ही आपण दाखवली. टोटल 2,55,000 होते, यातलं क्रेडिट घ्यायचंच नाही आहे असे ही अमाऊंट होती. आणि अपॉर्च्युनमेंट करून मग रिव्हर्सल एवढ्या अमाऊंटचं झालं, ह्याच्यामध्ये D1 D2 आहे. जर तुम्ही ही मंथली करणार असाल तर रूल 42(1)(m) आत्ता आपण जे कॅल्क्युलेट केलं ते. आणि जर तुम्ही इयरली करणार असाल, इयरली हा हिशोब मंथली नाही केला, वर्ष संपल्यानंतर केलं, मार्च संपला एकदा
एप्रिल टू मार्च ये वर्ष संपलं, हे संपल्यानंतर अप टू सप्टेंबर तुम्ही रिवर्सल करू शकता, अप टू सप्टेंबर तुम्ही रिवर्सल करू शकता. 42 2A, 42 2A. ऑन अकाउंट ऑफ क्लेमिंग मोर, जास्त क्लेम घेतला गेला होता मग तो वर्षानंतर रिवर्स करायचा आहे. वेअर द ॲग्रिगेट ऑफ द अमाऊंट्स कॅल्क्युलेटेड फायनली इन रिस्पेक्ट ऑफ डी वन डी टू एक्सीड्स द ॲग्रिगेट ऑफ द अमाऊंट डिटरमाइंड अंडर सबसेक्शन अंडर सब रूल वन हा टू आहे. वनमध्ये आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर जेवढी जास्त आलेली आहे तेवढी तुम्ही रिवर्स करा. विच कधी रिवर्स करा, मंथ 3B मध्ये करा, रिवर्स करा. रिवर्स बाय द रजिस्टर्ड पर्सन रजिस्टर 3B मध्ये, नॉट लॅटर दॅन मंथ ऑफ सप्टेंबर फॉलोइंग द एंड ऑफ द फिनान्शियल इयर. फिनान्शियल इयर संपल्यानंतर जे एंड झालं आहे त्यानंतर सप्टेंबर महिना येईल तोपर्यंत रिव्हर्सल करा, सप्टेंबर नंतर करता येणार नाही. आणि मग 1 एप्रिलपासनं तुम्ही जेवढी अमाऊंट रिव्हर्स कराल, जे लायबिलिटीमध्ये ॲड कराल, तेवढी अमाऊंट तुम्हाला 18% इंटरेस्ट द्यावा लागेल एवढ्या अमाऊंटवरती. 1 एप्रिलपासनं इंटरेस्ट काढायचा. महिन्याच्या महिन्याला करतो काय प्रॉब्लेम नाही, की तुम्ही 3-3 महिन्याचं कराल, 6-6 महिन्याचं कराल तर प्रॉब्लेम नाही, पण 1 एप्रिलनंतर जे कराल रिव्हर्सल त्याच्यावरती जेवढी अमाऊंट तुम्ही रिव्हर्स केली आहे त्यावरती ॲट द रेट ऑफ 18% टॅक्स द्यावा लागेल. दोन ऑप्शन आहेत, एक मंथली करू शकता, एक इयरली करू शकता रिव्हर्सल. ओके, हे कशा करता, इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस करता आहे. आता तिसरं काय असतं आपल्याकडे, इनपुट कॅपिटल गुड्स असतं, त्याकरता रूल 43 आहे. या रूल 43 मध्ये तुम्हाला असा मंथली असा ॲन्युअल ऑप्शन नाही, ॲन्युअल ऑप्शन नाही तुम्हाला. अशा प्रकारे डिझाईन झाला आहे रूल 43 की त्यामध्ये ॲन्युअल इयर संपल्यानंतर करू वर्ष असा काय ऑप्शन नाही आहे. आता इथे बघा कसं होतं, मंथली या महिन्यामध्ये तुम्ही इनपुट्स नव्याने घेत आहे, इनपुट सर्व्हिसेस नव्याने घेत आहे. सेम ते इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस वापरून काहीतरी आउटवर्ड सप्लाय केला जातो आहे, मग त्यामध्ये एकदम पण आहे आणि टॅक्सेबल पण आहे. मग त्या महिन्याचं त्या महिन्यात करणं शक्य आहे. इनपुट्स याच महिन्याचे आहेत आणि आउटवर्ड सप्लाय पण याच महिन्याचे आहे. कॅपिटल गुड्सचं कसं असतं, कॅपिटल गुड्स तुम्ही घेतले, तुम्ही बिलिंग करता कम्प्युटर आणि प्रिंटर घेतला, एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल ते काही मशीन घेतील, एसी घेतील, फ्रीजर घेतील, वेगवेगळ्या वस्तू घेतात. याचा लाईफ इस्टिमेट केलं जातं 5 वर्ष. आता 5 वर्ष ही मशीन चालणार आहे आणि त्या मशीनमुळे जे फायनल आउटपुट आहे किंवा जे विकलं जाणार आहे त्याकरता ती मशीन वापरली जाणार आहे. आता त्या मशीनचा उपयोग एक्झाम सप्लायला पण होणार आहे आणि टॅक्सेबल सप्लायला पण होणार आहे, दोन्ही करता होणार आहे. तो किती होईल आज तर माहीत नाही, पण कॅपिटल गुड्स तुम्ही आजच घेतले, मग तुम्ही क्रेडिट कधी घेणार, आज घेणार का मग दर महिन्याला घेणार क्रेडिट? क्रेडिट सगळ्यांना लगेच पाहिजे. आज मी टॅक्स दिला आहे ना गव्हर्नमेंटला, मग आज क्रेडिट द्या. गव्हर्नमेंट म्हणा ठीक आहे ओके घ्या क्रेडिट, तुम्ही क्रेडिट द्यायला ट्रान्सफर करा तेवढी अमाऊंट. पण पुढे जाऊन तुम्ही जेवढा एकदम सप्लाय कराल तेवढी अमाऊंट तुम्ही त्या त्या महिन्याला रिव्हर्स करा विथ इंटरेस्ट. लक्षात घ्या, तुमच्याकडे 60 महिन्यासाठी समजा माझ्याकडे 4,80,000 ITC आहे, 4,80,000 ITC आहे. कॅपिटल गुड्स आहे, घेतले मशीन घेतली त्यावरती इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 4,80,000. डिवाइड बाय 60 करायचं, याची लाईफ आहे 60 महिने. ओके, किती अमाऊंट येईल, 8,000 पर मंथ येईल, 8,000 पर मंथ, बरोबर ना? एट
8 × 60 या महिन्यात तुम्हाला 8000 आयटी तुमचा या महिन्यात वापरला गेलाय, ती मशीन 60 महिने वापरली जाणार आहे, ते लाईफ 7 महिने, मग या महिन्याचा लाईफ या महिन्याचा हिशोबात किती येईल, 8000 येतील. 60 तुकडे केले मी त्या ॲटरीचे, 60 तुकडे केले. आता जो 8000 तुकडा आहे ह्याच्यामध्ये जो सप्लाय केला गेला तो संपूर्ण सप्लाय सपोज 10 लाख एवढ्या अमाऊंटचा आउटवर्ड सप्लाय झाला, ह्याच्यामध्ये 2 लाखाचा एकदम सप्लाय, 2 लाखाचा एकदम सप्लाय. मग काय करणार आपण, 2 लाखाच्या प्रपोर्शनेट 2 लाख डिवाइड बाय 10 लाख इंटू 8000 किती अमाउंट येईल, 1600 ही रिव्हर्सलची अमाऊंट आहे. एक्झाम सप्लाय जेवढा झालाय तेवढी अमाऊंट काय होते, रिव्हर्सल होते 1600 रुपये. आता हे 1600 रुपये मी 4,80,000 पहिल्या महिन्यामध्ये काय केले, आय टी सी अवेल केलाय, आय टी सीचा क्लेम घेतलाय, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट टेजरला 4,80,000 ट्रान्सफर झालेत. त्याच्यामधले या महिन्यामध्ये 1600 जे ट्रान्सफर झालेत ते ट्रान्सफर व्हायला नको होते, तो आय टी सी क्लेम रिसिपेंटला मिळणार नाहीये म्हणून रिसिपेंटनी रिव्हर्स केले. ते गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की या 1600 रुपयावरती तुम्ही 18% इंटरेस्ट द्या, 18% इंटरेस्ट द्या. आता या महिन्यामध्ये किती दिवस वापरले, जेव्हा आपण क्लेम घेतला एक महिना क्लेम ठेवला, 20 तारखेला तुम्ही रिटर्न फाईल करताय, तर त्याप्रमाणे तुम्ही ही आय टी सी ज्यावेळेस बुक केला तिथपासून आतापर्यंत दिवस किती झाले, तो आय टी तुम्ही ज्या महिन्यात क्लेम घेतला असेल, ज्या डेटला क्लेम घेतला असेल, तिथपासून आता रिव्हर्स करताय. जेवढे दिवस तुम्ही ती अमाऊंट वापरली तेवढ्या दिवसात तुम्ही 8% इंटरेस्ट काढाल. मे बी आता हे दिवस 30 असतील, 40 असतील, त्याच दिवसाचा इंटरेस्ट काढाल. म्हणजे ही जी अमाऊंट आहे 1600 × 18% × 40/365 इंटरेस्ट लागेल 40 दिवसाचा. तुम्ही जेव्हा 60व्या दिवसाचा इंटरेस्ट काढाल, 60व्या दिवसाचा, तेव्हा तुम्ही किती आकडा घ्याल. वर्षाचा आपण काढतोय 40 दिवस ती वापरली गेले, मग नंतर तुम्ही 40, मग 80, मग पुढे 90, मग पुढे 365, मग 700, मग 1400. 365 60 महिन्यामध्ये दिवस होतात किती, मग 1500 दिवसाचा इंटरेस्ट तुम्हाला काढायला लागेल शेवटच्या महिन्यामध्ये, समथिंग 1500च्या आसपास तेवढा इंटरेस्ट लागेल त्या अमाऊंटला, इंटरेस्ट भरायचं म्हणतात, विथ इंटरेस्ट द्यायचं. इंटरेस्ट सकट रिव्हर्सल आहे, नुसती अमाऊंट नाही काढायची. दर महिन्याला असे तुमचे किती 60 महिने हे कॅल्क्युलेशन करायचं आणि दर महिन्याला रिव्हर्सल रेकॉर्ड करायची. ही एक असेट आहे, तुम्ही 5 वर्षामध्ये तुमची कंपनी दुसरी असेट घेणार नाही का, दुसरी असेटही घेईल आणि ती असेट पण वापरली जाते एक्झाम्पल आणि टॅक्सवर सप्लायला. मग ह्या असेटचे 4,80 झालेत, समजा तुमचे ह्याचे 10 महिने झाल्यानंतर, 10 मंथ कम्प्लीट झाल्यानंतर दुसरी असेट घेतली, दुसऱ्या असेटवरती सपोज 2,40,000 आय टी सी आहे, ह्याचे तुम्हाला 4000 रुपये मिळतील दर महिन्याला. मग हे 8000 आणि हे 4000, म्हणजे तुम्ही 12,000 घ्याल. हे 10 महिने करून झालेले आहे, हे आणखी 50 महिने कराल
आणखीन 50 महिने केल्यानंतर मग तुम्ही 91 महिन्यामध्ये या 12,000 मधनं हे 8,000 संपते ना 60 महिने, मग तुम्ही 8,000 लेस कराल आणि मग 4,000 वरच पुढे आणखीन 10 महिने कंटिन्यू कराल। म्हणजे दर वर्षी तुम्ही असेट घेत असाल, छोट्या मोठ्या असेट, कम्प्युटर म्हणा, प्रिंटर म्हणा, अजून काय दुसरे मशीन म्हणा घेत असाल, तर मग त्याचं अपॉर्च्युनिमेंट करण्याकरता हा सगळा हिशोब तुम्ही कुठे करणार? एक्सेलला करणार, एखाद्या वहीमध्ये करणार, कुठेतरी करणार ना? मग हे दर महिन्याला करायला लागेल अपॉर्च्युनिमेंट आणि रिव्हर्सल। हे छोटंच आहे, हे 42 मंथसारखं नाही आहे। 90 घ्या दर महिन्याला, मग त्यातला T1 काढा, T2 काढा, T3 काढा, T4 काढा, ते काय नाही करायचं। तुम्ही जेवढी अमाऊंट फायनल केली आहे तिकडे बस 7 तुकडे केलेत, जो तुकडा आहे किती अमाऊंट एकदम सप्लाय आहे ती घ्या, एकूण टर्नओवर इनटू तुकडा आपला किती आहे 8,000 आहे, त्यातनं किती अमाऊंट आली 1,600, बस 1,600 रिव्हर्सल करायची। एकदम सप्लाय किती असेल सांगू शकत नाही, एकूण टर्नओवर किती होईल सांगू शकत नाही, दर महिन्याला जो टर्नओवर होईल त्याप्रमाणे ही अमाऊंट कॅल्क्युलेट करत राहायची आणि रिव्हर्सल करत राहायचं आणि इंटरेस्ट काढत राहायचं। रूल 42 वेगळं करायचं, 43 वेगळं करायचं, दोन्ही करत राहायचे। आणि जर हे सगळं करायचं नसेल तर मग सरळ एक जी असेट आहे त्याचा ITC क्लेमच करायचा नाही, डिप्रिसिएशन घ्यायचं पूर्ण, जी टॅक्सची अमाऊंट आहे ती कॉस्टमध्ये ॲड करायची, कॅपिटलाइज करायची संपूर्ण अमाऊंट। कारण हे सगळं करण्यामध्ये जे कौशल्य वापरायला लागेल, रिटर्न फाईल करणारा त्याचे चार्जेस घेणारच आहे 500 रुपये एक्स्ट्रा, 42,500, 43,500 रुपये दरम्यान घालवायचे। म्हणून मग तो सेक्शन ठेवला आहे की चॉईस आहे, तुम्ही डिप्रिसिएशन घ्या किंवा ITC घ्या। मग जर का ITC घेण्यामध्ये जास्त त्रासदायक वाटत आहे, सगळा हिशोब करा सगळ्या गोष्टी, नको सो ITC नको। कोण केलं रिव्हर्सल, कोण ठेवलं हिशोब सगळा, हा कुठली असेल कधी घेतली, 5 वर्ष जो व्यक्ती रिटर्न फाईल करतो त्याच्याकडे जे व्यक्ती काम करतात ते बदलत राहणार, पुढच्या व्यक्तीला कळलं पाहिजे की मागच्या व्यक्तीने काय केलं आहे। सिस्टीम जर अशी चालत असेल तर टॅक्सेबल पर्सननी, रजिस्टर्ड पर्सननी विचार केला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे, समजलं ना? त्यामुळे रूल 42 आणि रूल 43 हे दोन्ही अशाच प्रकारे गुंतागुंतीचे आहेत आणि त्रासदायक होतात। मग काही लॉंग टर्ममध्ये चालतं, सिस्टममध्ये ती अमाऊंट कशी आली आहे, कोणी कशी घेतली आहे, हे सिस्टममधून बघून कळत नाही ना। म्हणजे त्याच्याकडे सपोर्टिंग वर्किंग आहे, ते बघितल्याशिवाय, ते असल्याशिवाय पुढचा व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही, आणि त्याला हा नियम माहिती पाहिजे, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे। नाही पण तुम्हाला समोर एखादी चांगली वस्तू खाण्यासाठी आली तर तुम्ही खाऊ शकता, पण तुम्हाला पचली पाहिजे ना ती, आता ती पचणार नाही आहे पुढे जाऊन, पुढे जाऊन ही पचणार आहे की नाही आहे हे केव्हा कळेल, की ज्या लोकांनी अशा प्रकारे रिव्हर्सल केलेलं नाही आहे त्यांना जेव्हा डिमांड नोटीस येईल, डिमांड गव्हर्नमेंट रिकवर करणार तो टॅक्स त्यांना जो भरायला अपेक्षित होता, आणि मग त्यावेळेला नोटीस आल्यानंतर याच्या अगेन्स्ट एक्सप्लेनेशन देणं ज्यावेळेस तयार केलं जातं त्यावेळेस आपण जातो की आपलं चुकलं काय, आपण तर सगळं बरोबर केलं आहे, रिटर्न फाईल करायला वाटतं की आपण सगळं बरोबर केलं आहे। मग जेव्हा नोटीस पाठवतात, डिमांड पाठवतात, तेव्हा ॲज पर सेक्शन 100 रूल 100 तुम्ही कॉम्प्लायन्सेस केलेले नाही आहेत, त्यामुळे तुमच्या कॉम्प्लायन्सेसमध्ये तुम्ही एक्स्ट्रा टॅक्स ITC क्लेम केला आहे असं आम्हाला दिसतं, तर तुम्ही मग 7-8 लाख रुपये तुम्हाला विथ इंटरेस्ट भरा, आणि याबद्दल तुम्हाला काय आक्षेप असेल, तुमचं काय तुमची बाजू असेल तर मांडायला या, जाऊन काय बाजू मांडणार आहे। बाजू मांडू शकत नाही ना, हे नियमामध्येच आहे, सेक्शनमध्ये दिलेलं आहे कशा प्रकारे ITC क्लेम करायचा। बघा आता पुढे जाऊन रूल 42 आपण बघितला, बरोबर आहे? तुम्हाला एवढं सरळ सरळ आलं की T1 तुमच्याकडे पाहिजे,
पर्सनल यूज मध्ये किती आयटीसी आला आहे, दुसरा टी टू पाहिजे एक्झाम्स अप्लायमध्ये किती इनपुट टेस्ट वापरला गेला आहे, दुसरं पर्सनल यूज करता किंवा ब्लॉक बिल्ड आहे त्याकरता 400-500 वापरले गेले, मग आय टी सीवर इनपुट एक्सक्लुझिव्हली मेकिंग टॅक्सेबल सप्लायज हे पूर्ण क्रेडिट मिळणार आहे 1,05,000, हे चार आकडे मिळणं गरजेचं आहे. हे चार आकडे आहेत तुमच्याकडे, एकूण जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे तो किती आहे, 1,50,000. त्यातनं मग हे टी वन टी टू टी थ्री मायनस केले, अमाऊंट आली 1,23,000. या 1,23,000 टॅक्सेबल सप्लाय मायनस केला 1,05,000, मग कॉमन क्रेडिट आलं, कॉमन क्रेडिट 18,000, हे सी टू आहे. तिसरं आता मग सी टूमधनं एक्झाम सप्लायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाम सप्लाय 2,25,000, टोटल टर्न ओवर 30,00,000, 2,25/30,00,000 इंटू कॉमन क्रेडिट आहे 18,000, त्याच्यावरनं रिव्हर्सलची व्हॅल्यू आली 1,350, हे डी वन आहे, ही वजा केली जाते. दुसरं 5% 18,000 काढले जातील पर्सनल प्रपोजलला वापरले गेलेले, ते 900 आहे, हे आले डी टू. डी वन डी टू लेस केल्यानंतर जे येईल ते कॉमन क्रेडिट, कॉमन क्रेडिट 18,000 एक्झेम्प्शन व्हॅल्यू कमी आहे, इकडे टर्नओवर कमी आहे त्यामुळे इलिजिबल व्हॅल्यू जास्त मिळाली. जर एक्झाम सप्लाय जास्त असेल तर इलिजिबल क्रेडिट कमी होतं. आता आपल्या एक्झाम्पलला टर्नओवर ह्या किती होता, 30,00,000. या 30,00,000 फक्त 2,25,000 एक्झाम सप्लाय, त्यामुळे 18,000 मॅक्झिमम अमाऊंट मिळाली. पण जर 30,00,000 जर 15,00,000 एक्झाम सप्लाय असता तर मग 18,000 9,000 गेले असते, 9,000 मिळाले असते, आणि वरती मग 5% आणखीन पर्सनल प्रपोजला गेले असते. त्यामुळे एक्झाम सप्लाय किती आहे त्यावर ठरतं की तुम्हाला टोटल टर्नओवरच्या प्रमाणात एक्झाम सप्लाय कमी असेल तर रिव्हर्सल कमी होतं, आणि जर टॅक्सेबल सप्लाय कमी आहे एक्झाम सप्लाय जास्त आहे तर रिव्हर्सल जास्त होणार. हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला कळणं गरजेचं आहे, ह्या फॉर्म्युल्यावर रिव्हर्सलची अमाऊंट निघते. बाकी दुसरी तर काय, जे कॉमन क्रेडिट आहे त्यावरती 5% काढले जातात. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे डी वनचा हाच महत्त्वाचा आहे. बाकी ते काय गणित प्लस मायनस आहे, फक्त इकडे काय केलं आहे की एकूण 1,50,000 घेतलेत, मायनस 3 व्हॅल्यू केल्या, एक अमाऊंट आली, त्यातनं मग टॅक्सेबलची अमाऊंट लेस केली, 18,000 काय मिळाले कॉमन क्रेडिट. पहिल्या स्लाईडला जे दिसतं यात काय आहे, काय कठीण मला सांगा. म्हणजे मी जेवढ्या वेळा बोललो आहे काल आणि आज यात तुमचं पाठ व्हायला पाहिजे. टोटलमधनं टी वन टी टू टी थ्री लेस केले का जी अमाऊंट मिळते ती सी वन, सी वनमधनं टॅक्सेबल झिरो डेट लेस केले का मिळते ते कॉमन क्रेडिट, कॉमन क्रेडिट म्हणून सी टू, आणि मग सी टूवरती तुम्ही रिव्हर्सल करण्याकरता डी वनचं तुमच्याकडे एक्झाम सप्लायची व्हॅल्यू पाहिजे, टर्नओवरची व्हॅल्यू पाहिजे. मग ती तुम्हाला दिलेली आहे तिकडे 2,25 एक्झाम सप्लाय, ओके, टॅक्सेबल सप्लाय नाही दिला पण टोटल टर्नओवर दिला आहे 30,00,000. बस मग ते डिवाईड करा, एक्झाम सप्लाय डिवाईड बाय टोटल टर्नओवर इनटू कॉमन क्रेडिट 1,350. हे जे तुम्हाला कळलं असेल तर हेच तुम्हाला वापरायचं आहे रूल 43 50 तुकडे करायचे आहेत. जे तुकडा केला आहे त्या तुकड्यातनं रिव्हर्सल किती किती रिव्हर्सल आहे, जो हा फॉर्म्युला आहे तोच तो फॉर्म्युला आहे ना, एक्झाम डिवाइड बाय टोटल इनटू जे तुकडा आहे तेवढी अमाऊंट, जे आन्सर येईल ते रिव्हर्सल. कठीण काहीच नाही ना. सेक्शन 73 आहे आणि 74 आहे, हे लक्षात घ्या. सेक्शन 73 कशा करताय की जर तुम्ही चुकीची लायबिलिटी दाखवली, चुकीचा रिफंड घेतला, चुकीचा इनपुट टॅक्स पेड क्लेम केला, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड ऑर शॉर्ट पेड ऑर इरेनियस रिफंडेड ऑर इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड ऑर युटिलाइज फॉर एनी रिझन, चुकून झालं, काही मिसमॅनेजमेंट झालं त्यामुळे झालं, पण उद्देश हा नव्हता, रिझन अदर दॅन फ्रॉड ऑर एनी विलफुल मिसस्टेटमेंट ऑर विलफुल म्हणजे जाणीवपूर्वक ऑर सप्रेशन ऑफ फॅक्ट सत्य लपवलं किंवा जाणीवपूर्वक
इच्छापूर्वक विलफुल मिसस्टेटमेंट क्योंकि जी माहिती दिली फ्रॉड केला जर इथे रीजन अदर दैन है तो 73 आणि रीजन ऑफ फ्रॉड फ्रॉड करण्याच्या कारणासह से केले तो सेक्शन 74 73 मध्ये कमी पेनल्टी है 74 मध्ये जास्त पेनल्टी है। जर तुम्ही चुकीच्या प्रकारे रिफंड घेतला असेल इनपुट टैक्स क्रेडिट घेतला असेल किंवा लायबिलिटी तुम्ही दाखवली असेल तर मग डिमांड आणि रिकवरी येते ऍज पर सेक्शन 73 और 74 गव्हर्नमेंट तो टैक्स रिकवर करणार डिमांड करून ते व्हायला नको असेल तर मग आपण जसे आयटीचे वेगवेगळे रूल किंवा प्रोविजन बघतो त्यातलाच हा रूल आहे 43। आता 42 प्रमाणे मंथली आणि ॲन्युअली रिव्हर्सल करता येतं। 43 टॉक्स अबाउट आयटीसी इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स इट प्रोवाइड्स अ फॉर्म्युला टू डिटरमाइन द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स व्हेन इट इज यूज टू प्रोवाइड टॅक्सेबल ॲज वेल ॲज अदर टाईप ऑफ सप्लाय टॅक्सेबल आणि अदर टाईप ऑफ म्हणजे एक्झाम किंवा पर्सनल पर्पज करता काय वापरलं गेलं। इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल आउटवर्ड सप्लायज देन आयटीसी शॅल बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स टू द एक्सटेंड दीज आर यूज फॉर सेड पर्पज। ते तुमच्याकडे डिफरेंशिएट तुम्ही करताय की कॅपिटल गुड्स आहे तो वापरलाय टॅक्सेबल सप्लाय करता जेवढ्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात ते क्रेडिट मिळेल। कॅपिटल गुड्स यूज केलाय एक्झाम सप्लाय करता जर दोन वेगवेगळे कॅपिटल गुड्स असतील दोन वेगवेगळ्या मशिनरी असतील एक यूज करताय टॅक्सेबलला एक यूज करताय एक्झामला तेव्हा तुम्हाला टॅक्सेबल करता काय यूज केलं गेलंय हे संपूर्ण क्रेडिट तुम्ही क्लेम करू शकता। दुसरं इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर इफेक्टिव्ह झिरो रेटेड एक्सपोर्ट करण्याचं मशीन आणलंय बस त्यांना त्या मशीन फक्त एक्सपोर्ट होतं त्याचं संपूर्ण क्रेडिट मिळेल। इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर इफेक्टिंग एक्झाम आउटवर्ड सप्लायज देन जर एक्झाम सप्लाय करण्याचा घेतला तर मग त्याचं क्रेडिट मिळणारच नाही त्या मशीनचं क्रेडिट घेता येणार नाही। इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज आयटीसी शॅल नॉट बी अवेलेबल। जर टॅक्सेबल आहे आणि ज्युरेटेड आहे तर क्रेडिट मिळेल जर एक्झाम्ट आहे आणि नॉन बिझनेस आहे क्रेडिट मिळणार नाही आणि दोन्ही कथा वापरलं गेलंय बिझनेस आणि नॉन बिझनेस बिझनेस आणि नॉन बिझनेस टॅक्सेबल आणि एक्झाम तर त्यावेळेस प्रपोर्शन करायला लागेल मग अपोर्शनमेंट करायला लागेल। आता अपोर्शनमेंट करण्याकरता अ कॅपिटल गुड्स हॅज अ लाईफ ऑफ 5 इयर्स लाईफ 5 वर्ष आहे म्हणजे 60 महिने किंवा 20 क्वार्टर 20 क्वार्टर्स 3 महिन्याचं 1 क्वार्टर हे का सांगितलं गेलंय की जर तुम्ही एखादी मशीन वापरताय पहिल्यांदा तुम्ही ती मशीन यूज करता एक्झाम सप्लाय करता 10 महिने तुम्ही यूज केली एक्झाम सप्लाय करता तर लाईफ किती आहे 60 महिने 20 क्वार्टर आता 20 क्वार्टर तुम्ही 10 महिने कसे काढाल तर पार्ट ऑफ द क्वार्टर असेल तर तो क्वार्टर समजायचा 10 महिन्यामध्ये 3 क्वार्टर कम्प्लीट झाले आणि चौथ्या क्वार्टरचा पार्ट 1 महिना आहे मग 4 क्वार्टर ती मशीन यूज केली हे समजलं जाईल। समजा त्याचा आयटीसी आहे 60,000 तुम्ही 12 महिने यूज केले समजलं जाईल आणि 28,000 जो आयटीसी आहे त्याचं काय करायचं पहिले एक्झाम होती आउटवर्ड सप्लाय जो आहे तो माझा एक्झाम होता बघा कसं सांगतो तुम्हाला तुम्ही एक मशिनरी घेतली ज्याच्यावरती 60,000 रुपीजचा इनपुट टॅक्स क्रेडिट पे केला 60 तुकडे करायचे आहेत ना म्हणून मी सोपं कळायला 60,000 घेतो ह्याच्यामध्ये 10 मंथ्स तुम्ही याच्यावरती जे काय प्रोडक्शन करत होता ते एक्झाम्ट होतं पण नंतर गव्हर्नमेंटने त्याला टॅक्सेबल केलं मग त्याला गव्हर्नमेंट टॅक्सेबल केलं तुम्ही या 60,000 आयटीसी क्लेम केला नव्हता तुम्ही रिसिपियंट आहात तुम्ही मशीन घेतली तुम्ही आयटीसी क्लेम नाही केला कारण की तुम्हाला याच्यावरून काय करायचं आहे टॅक्सेबल सप्लाय करायचा नाही एक्झाम सप्लाय करायचा पण 10 महिने सप्लाय झाल्यानंतर 11 महिन्यापासून तुमचं जे प्रॉडक्ट आहे सपोज तुमचं प्रॉडक्ट एम आहे हे प्रॉडक्ट एम पहिले
एक्झॅम्प्ट होतं, हे टॅक्सेबल झालं, याच्यावरती तुम्ही 18% टॅक्स कलेक्ट करायला सुरुवात केली टॅक्सेबल झाल्यामुळे. आता या मशिनरीवरती तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करून देत आहे, बरोबर आहे ना. आता 10 महिने झाले तर 3 क्वार्टर पूर्ण झाले, 1 क्वार्टर पार्ट पूर्ण झाला, 4 क्वार्टर सोडून द्या. आता उरलेले 16 क्वार्टर आहेत, म्हणजे 48 मंथ्स. तुम्ही या 60,000 मधनं 12,000 कमी कराल, 12,000 कमी कराल, कारण की 4 क्वार्टर गेले म्हणजे 12 महिने गेले, 12,000 गेले. 48 मंथसाठी 48,000 तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. तेच उलट झालं, पहिले टॅक्सेबल होतं, 10 महिन्यानंतर एक्झाम झालं, तर हे 48,000 तुम्ही कम्प्लिटली रिव्हर्स करून टाकाल. हे क्रेडिट गेलं. आणि तिसरं ऑप्शन, तुम्ही एक्झाम टेप करताय आणि टॅक्सेबलही करताय, मग दर महिन्याला तुम्हाला 1,000 दर महिन्याला आलेले आहेत तुमच्या वाट्याला, या 1 महिन्यामध्ये एक्झाम्स अप्लाय किती केला, टॅक्सेबल किती केला, हे दर महिन्याला कॅल्क्युलेट करा आणि त्याची व्हॅल्यू रिव्हर्स करा. टॅक्सेबल्स अप्लाय करायला संपूर्णच मिळते ना, मग असं होऊ शकतं की गव्हर्नमेंटने रेट रिवाईज केले, टॅक्सेबलचं प्रॉडक्ट होतं ते एक्झाम झालं, एक्झाम तर टॅक्सेबल झालं, हे होऊ शकतं. आणि दुसरं असं होऊ शकतं की तुम्ही दोन्ही गाठी वापरताय, एक्झामला पण टॅक्सेबलला पण, मग तुम्ही क्रेडिट संपूर्ण घ्या आणि मग दर महिन्याला रिव्हर्सल करा, आणि मग तुम्ही जेवढे महिने ती अमाऊंट गव्हर्नमेंटची वापरली आहे तेवढ्या महिन्याचा इंटरेस्ट काढा. 365 दिवसाला 8%, तुम्ही ती वापरली 1,000 दिवस, 1,000 दिवसाला काढा 8%, तेवढा इंटरेस्ट द्या. वेन वी कम्पेअर Rule 43 विथ Rule 42, देर इज नो प्रोव्हिजन फॉर अॅन्युअल रिकॅल्क्युलेशन इन Rule 43 ऍज इन Rule 42. म्हणून आपण दोन ऑप्शन बघितले टॅलीमध्ये, की तुम्ही मंथली करताय का इयरली करताय. इयरली करताय तर तुम्हाला एप्रिलपासून इंटरेस्ट काढावा लागेल आणि तुम्ही अप टू सप्टेंबर रिव्हर्सल करू शकता. सो Rule 43 हॅज बीन ड्राफ्टेड इन सच अ मॅनर दॅट कॅल्क्युलेशन ऑफ क्रेडिट फॉर पर्टिक्युलर टॅक्स पिरियड म्हणजे मंथ मस्ट बी ॲक्युरेट अँड फायनल इन दॅट पिरियड इटसेल्फ. इन अदर वर्ड्स, ॲज सून ॲज द टॅक्स पिरियड मंथ एंड्स, सेल्फ असेसमेंट ऑफ 1/60 ऑफ द क्रेडिट ऑल्सो मस्ट एंड. महिना संपला का तो जो एक तुकडा आहे तिथे तुम्हाला असेसमेंट करायला पाहिजे, रिव्हर्सल करायला पाहिजे. इथे का तुम्ही केलं का मग तुम्हाला परत तिथे रिवाईज करायला चान्स नाही. नो वन नीड्स रिव्हिजिट दिस 1/60 पार्ट इन नेक्स्ट टॅक्स पिरियड. पुढच्या टॅक्स पिरियडमध्ये काय बघायचं नाही. सिमिलरली वन कॅन कन्क्लूड दॅट ॲज सून ॲज अ क्वार्टर एंड्स, सेल्फ असेसमेंट ऑफ 5% फॉर दॅट क्वार्टर ऑल्सो एंड्स. इथे क्वार्टरली करा किंवा मग मंथली करा. क्वार्टर संपलं तर 5% पार्ट संपला जातो, 5% पर क्वार्टर. Rule 43 टिट्स पार्ट ऑफ क्वार्टर ॲज कम्प्लीट क्वार्टर. 10 महिने म्हटलं ना मी, पार्ट ऑफ क्वार्टर ॲज कम्प्लीट क्वार्टर फॉर पर्पज ऑफ दिस कम्प्युटेशन एक्झरसाइज. आता पुढे जाऊन तुम्हाला फॉर्म्युला दिलाय, फॉर्म्युला दिलाय Rule 43 चा. जर तुम्ही युज करताय नॉन बिझनेस पर्पज, तुम्ही थ्रीबीत दाखवाल ते क्रेडिट तुम्ही थ्रीबीत दाखवाल, पण ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ट्रान्सफर होणार नाही. ते तुम्ही यूज करताय टॅक्सेबल सप्लायला, थ्रीबीत दाखवाल आणि संपूर्ण अमाऊंट क्रेडिट होईल इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. आणि जर का या दोन मधली केस नाही आहे म्हणजे मिक्स आहे, एक्झाम आणि टॅक्सेबल दोन्ही आहे, मग तुम्ही सी मध्ये याल दिलं इकडे, की जी तुमच्याकडे अमाऊंट आहे, जी क्रेडिटची अमाऊंट आहे ती आपण धरूया की ए आहे, तर आपण T1 T2 घेतले ना, असा ए आहे,
ए इज द टोटल अमाउंट ऑफ टैक्स एज रिफ्लेक्टेड ऑन द इनवॉइस, इनवॉइस में जो टैक्स दिसतोय तो ए. कंप्यूट टी सी इज कॉमन क्रेडिट. आता ए मध्ये संपूर्ण टैक्स आला, त्यामध्ये तो तुकड़ा पड़ला है, तो किती आहे तो बघा लागेल. टी सी इक्वल्स टू, आता ह्यामध्ये जसा एक असेट आहे तशा दोन तीन असेट असतील ते टोटल करा, टोटल ऑफ ऑल ए ते टी सी मध्ये ठेवा. टी सी इक्वल्स टू टोटल ऑफ ऑल ए. कंप्यूट टी एम, मंथली किती येईल, मंथली टी सी मध्ये जी अमाउंट आलेली आहे डिवाइड बाय 60, हा तुकड़ा पड़ला महिन्याचा. द अमाउंट ऑफ इनपुट टैक्स क्रेडिट एट्रीब्यूटेबल टू अ टैक्स पीरियड एज कॉमन कैपिटल गुड्स ड्यूरिंग देयर यूजफुल लाइफ बी डिनोटेड टी एम एंड कैलकुलेटेड एज टी एम इक्वल्स टू टी सी डिवाइड बाय 60. कैलक्युलेट करून तुम्हाला मंथली तुकड़ा काढून दिला. याच्या पुढे जाऊन मग तुम्हाला काय पाहिजे, त्या महिन्याचं रिवर्सल किती आहे, मग त्या करा. तुमच्याकडे एक्झाम सप्लायची वैल्यू पाहिजे, एकदम सप्लायची वैल्यू पाहिजे आणि टर्नओवर पाहिजे इन टू टी आर. मग टोटल एक्झम्पशन, टोटल एक्झम रिव्हर्सलची अमाऊंट किती आहे ती कळेल. ती तुम्ही थ्री बी मध्ये रिव्हर्स करा. आता एक्झाम्पल बघा, आयटीसी ऑन मशीन ए, आयटीसी ऑन मशीन ए यूज एक्सक्लुसिवली सप्लाय ऑफ एक्झाम गुड, ह्याचं क्रेडिट मिळणार नाही. दुसरं, आयटीसी ऑन मशीन बी यूज एक्सक्लुसिवली इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स, याचं क्रेडिट मिळेल, संपूर्ण क्रेडिट ट्रान्सफर होईल. दुसरं, मशीन सी यूज एक्सक्लुसिवली फॉर नॉन बिझनेस पर्पज, याचंही क्रेडिट मिळणार नाही. मशीन डी यूज पार्टली इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल अँड एक्झाम गुड्स, याचं आपल्याला अपॉर्च्युनिटमेंट करायला लागेल 4,50,000. द कंपनी हॅड ऑल्सो मेड द फॉलोइंग टाईप ऑफ आउटपुट सप्लाय इन महाराष्ट्र जुलै 20 मध्ये, एक्झाम सप्लाय 20,00,000 आणि टॅक्सेबल सप्लायज 80,00,000 हे दिले इकडे. टॅक्सेबल सप्लाय नाही, हा जो आहे हा टोटल सप्लाय टर्नओवर आहे, हा टर्नओवर आहे 80,00,000. टर्नओवर 80,00,000 आहे, इथे जर का इथे टॅक्सेबल सप्लाय दिलंय तर हे दोन्ही मिळून किती होतील, 1 करोड होतील ना. मग 20,00,000 डिवाइड बाय इथे 1 करोड झाला पाहिजे माझ्या मते, हे चुकलंय. एक मिनट, 7,500 इंटू 20% किती येतात, 1,500 ना. वीस टक्के 1,500 येतील आणि जर 1,875 आले, 1,875 झाले इंटू 25%, ही 25% अमाऊंट आलेली आहे, ही 25% अमाऊंट आलेली आहे. म्हणजे 80,000 हे काय टर्नओवर आहे, हा टर्नओवर आहे. आपण एक्झाम सप्लाय डिवाइड बाय टर्नओवरच घेतो ना, त्यामुळे हा इथे टॅक्सेबल सप्लाय नाही आहे, हा टर्नओवर आहे 80,00,000. बघा आता वरती तुम्हाला चार त्याने अमाऊंट दिल्या, एक्झाम सप्लाय दिला, टर्नओवर दिला. हे दिल्यानंतर आय टी सी ऑन मशीन ए अँड सी विल नॉट बी क्रेडिट, वरती आपण ते बाजूलाच काढले, हे क्रेडिट मिळणार नाही 1,90,000. दुसरं, बीचं क्रेडिट संपूर्ण मिळेल 7,50,000. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं कशाचं, 4,50,000 करायचं कॅल्क्युलेशन. आता 4,50,000
4,50,000 डिवाइड बाय 60 केले किती येतात 7,500 म्हणजे मंथली तुम्हाला किती आले 7,500 मग इथे काय दिलं TM इक्वल टू TC डिवाइड बाय 60 इक्वल टू 7,500 विच इज ऑल्सो TR इन दिस केस एकच असेट आहे दोन असेट नाही आहेत असं प्रत्येक असेटचं करा आणि मग त्याचा तुम्हाला TR मिळेल काय मग इथे E डिवाइड बाय F इंटू कॉमन क्रेडिट मग इथे 20 लाख एकदम सप्लाय 80 लाख टर्न ओवर आहे इंटू 7,500 1,875 ही अमाऊंट आली हे रिव्हर्सल आहे जुलै महिन्याचं आणि त्याच्यावरती इंटरेस्टही काढायला पाहिजे असं 60 महिने करत राहायचं जे क्रेडिट मिळणारच नाही आहे ते आपण आधारमध्ये दाखवतो आणि जे प्रपोर्शनेटली घेतो ते रूल 42-43 मध्ये दाखवतो त्याप्रमाणे काही तुम्हाला दाखवत आहे की जे क्रेडिट घ्यायचंच नाही आहे ते दाखवलं आधारमध्ये आणि जे रिव्हर्सल केलंय ते इकडे दाखवलं ITC रिव्हर्समध्ये रूल 42 आणि 43 42 वेगळं येईल पण दोघांकरता कॉलम तोच आहे संपले विजय त्याचेच आता बँकिंग कंपनी जर असेल तर बँकिंग कंपनीमध्ये बघा बँकिंग कंपनी और फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी एंगेज इन सप्लाइंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲक्सेप्टिंग डिपॉझिट सर्व्हिस काय असते बँकेची लोकांचे सेव्हिंग अकाउंट FD मध्ये पैसे डिपॉझिट करून घेतात आणि एक्सटेंडिंग लोन देतात ॲडव्हान्सेस बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे मिळतो लोकांना ॲडव्हान्स मिळतो त्यावरती बँक उघडीवरती मग त्याच्यावरती गव्हर्नमेंट त्याच्यावरती बँक काय करते इंटरेस्ट चार्ज करते ते इंटरेस्ट जे त्यांना मिळतं ते एकदम सप्लाय आणि बाकी इतर चेक बाउन्स झाला अशा काही दुसऱ्या काय त्यांच्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती GST लागतो ते टॅक्सेबल सर्व्हिसेस आहेत मग आता त्यांच्याकडे इनवर्डमध्ये प्रिंटिंग करून घेत असतील पेस्लिप वगैरे त्याच्यावरती पेपर घेत असतील पेपरवर चार्ज देत असतील प्रिंटिंगवर चार्ज देत असतील आता GST भरला आहे त्यांनी इनवर्ड सप्लायवरती त्याचं क्रेडिट त्यांना घ्यायचं आहे एक्झाम सप्लायच्या अगेन्स्ट क्रेडिट मिळणार नाही आणि टॅक्सेबलच्या अगेन्स्ट जेवढा सप्लाय झाला आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांना क्रेडिट मिळेल आता याच्यामध्ये टॅक्सेबल करता किती इनपुट वापरले आणि जे प्रिंटिंग केलं आहे ते लोकांना चेक भरायचं आहे त्याकरताही वापरलं जातं आणि बाकी एकंदरीत प्रिंटिंगचं एकंदरीत बिल होईल ना सगळं अशा प्रकारे त्यांना मग वेगळं काढता येत नसेल की एकदमच्या अगेन्स्ट किती इनपुट सर्व्हिसेस आहेत किंवा गुड्स आहेत आणि मग टॅक्सेबलच्या अगेन्स्ट किती इनपुट सर्व्हिसेस गुड्स आहेत त्यांनी काय करायचं म्हणून त्यांच्याकरता गव्हर्नमेंटने रूल दिला की तुम्ही ऑप्शन आहे टू आयदर कम्प्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन टू प्रमाणे तुम्ही एक्झाम्पल आणि टॅक्सेबल वेगळे काढा किंवा ऑर अवेल ऑफ एव्हरी मंथ अँड अमाऊंट इक्वल टू 50% ऑफ इलिजिबल इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन इनपुट्स कॅपिटल गुड्स अँड इनपुट सर्व्हिसेस इन दॅट मंथ अँड द रेस्ट शॅल लॅप्स जे इलिजिबल क्रेडिट आहे त्यातलं तुम्ही 50% क्लेम करा 50% सोडून द्या त्याला एक अपवाद काय प्रोव्हाइडेड दॅट द ऑप्शन वन्स एक्झरसाइज पण तो ऑप्शन इथं एक्झरसाइज तुम्ही केला शॅल नॉट बी विड्रॉन ड्युरिंग द रिमेनिंग पार्ट ऑफ द फिनान्शियल इयर त्या वर्षी तो ऑप्शन वापरायचा पुढच्या वर्षी बदलू शकता आणि जर ब्रँच टू ब्रँच सप्लाय करतील प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द रिस्ट्रिक्शन ऑफ 50% शॅल नॉट अप्लाय टू द टॅक्स पेड ऑन सप्लायज मेड बाय वन रजिस्टर्ड पर्सन टू अनदर रजिस्टर्ड पर्सन 50% तिथे ॲप्लिकेबल नाही तो तुम्ही पूर्ण क्रेडिट घ्या मी तुमच्याच ब्रँचकडनं काय सप्लाय घेतलाय त्याचं क्रेडिट आहे ते पूर्ण घ्या बाकी इतरांच्याकडनं घेतलेला इनवर्ड सप्लाय त्याचं क्रेडिट 50% सोडायचं 50% घ्यायचं रूल 38 बनवला बँकिंग कंपनी और
financial institution including a non-banking financial company engage in the supply of services by way of accepting deposits or extending loans or advances that chooses not to comply with the provision of section 17(2). म्हणजे त्यांना एक्झेम्प्ट आणि टॅक्सेबल असे वेगळे काढून टॅक्सेबल क्रेडिट घ्यायचं एक्झेम्प्ट सोडायचं असं नाही करायचं. तर इन अकॉर्डन्स विथ द ऑप्शन परमिटेड अंडर सेक्शन 17(4) प्रमाणे रूल बनवला जाईल शॅल फॉलो द फॉलोइंग प्रोसिजर. त्यांनी कशाप्रकारे करायचं तर हा रूल पण दिलेला आहे. द सेड कंपनी ऑर इन्स्टिट्यूशन शॅल नॉट अवेल द क्रेडिट ऑफ द टॅक्स पेड ऑन इनपुट्स इनपुट सर्व्हिसेस दॅट आर यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज अँड द क्रेडिट ॲट्रिब्युटेबल टू द सप्लायज स्पेसिफाईड इन 17(5) मध्ये ब्लॉक क्रेडिट आहे ते घ्यायचं नाही आणि जे नॉन बिझनेस यूज करता केलं आहे ते क्रेडिट घ्यायचं नाही. बाकी जे क्रेडिट उरेल द सेड कंपनी ऑर इन्स्टिट्यूशन शॅल अवेल द क्रेडिट ऑफ टॅक्स पेड ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस रेफर टू इन द सेकंड प्रोविजो. सेकंड प्रोविजो आता आपण बघितला ब्रँचला सप्लाय केलाय ते क्लॉज ए मध्ये येणार नाही ते क्रेडिट तुम्ही पूर्ण घ्या. बाकी जे क्रेडिट उरेल 50% ऑफ द रिमेनिंग अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स शॅल बी द इनपुट टॅक्स क्रेडिट ॲडमिसिबल टू द कंपनी ऑर द इन्स्टिट्यूशन अँड शॅल बी फर्निश इन फॉर्म GSTR. तेवढा ॲडिशन तुम्ही घेऊ शकता. GSTR 2 नाही आहे पण तुम्हाला तेवढा ॲडिशन मिळेल जेवढा तुमच्या ब्रँचचं सोडून नॉन बिझनेस सोडून ब्लॉक क्रेडिट सोडून जे क्रेडिट आहे ते तुम्ही 50% घेऊ शकता. द अमाऊंट रेफर टू इन क्लॉज बी अँड सी शॅल सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41, 42, and 43 बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. सेक्शन 41, 42, 43 काय आहेत सब्जेक्ट टू द क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अँड प्रोविजनल ऍक्सेप्टन्स देअर ऑफ मॅचिंग रिव्हर्सल. आपण बघतो ना टूबीत किती आले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला किती प्रोविजनल आयटीस मिळेल त्या नियमाप्रमाणे ते घ्या. जेवढे तुमच्याकडे इनपुट आहेत त्याचे 50% घ्यायचे असं नाही. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ 41, 42, and 43 जेवढा तुम्हाला प्रोविजनल ऍक्सेप्टन्स प्रोविजनल क्लेम घेता येईल तेवढा घ्यायचा. मॅचिंग वगैरे बघायचं. इथे आपला सेक्शन 17 संपला. 15 पण झाला 17 पण झाला 18 बाकी आहे तो मी घेणार आहे. आणि आपलं जे राहिलं आहे पेमेंट ऑफ टॅक्स ते आपल्याला बघायचं. सेक्शन 49 आपला अर्धवट झाला होता जे रूल पण जे आपण बघत होतो 49 बरोबरच आणि 50 बाकी आहे तेवढे आपल्याला घ्यायचे. फार ते फार अर्धा तास चालेल असं आहे. ओके फोर्टी वन बघितलं आपण आता प्रोविजनल आणि 43A दिलं आहे प्रोसिजर फॉर फर्निशिंग रिटर्न अँड अवेलिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. आपल्याकडे तीन प्रकारचे आपण लेजर असं बघितलं होतं. एक कॅश लेजर. कॅश लेजरमध्ये सबसेक्शन 1 and 3 बघितले आपण. आता हे क्रेडिट लेजर आहे द इनपुट टॅक्स क्रेडिट. द इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस इन द रिटर्न ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन शॅल बी क्रेडिटेड टू विथ इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर इन अकॉर्डन्स विथ द सेक्शन 41 and 43A. ज्या प्रकारे आपल्याला मॅचिंग करायला सांगितलं आहे किंवा आपल्याला ज्या प्रकारे प्रोविजनल ITC देण्याची तरतूद आहे ते सगळं विचार करून त्याच्या क्रेडिट लेजरला अमाऊंट ट्रान्सफर होते क्रेडिट होते क्रेडिट लेजरला टू बी मेंटेन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. द अमाऊंट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर may be used for making any payment towards output tax under CGST Act or under IGST Act in such manner and subject to such condition within such time as may be prescribed. आता 1 and 3 मध्ये बघितलं आपण कॅश लेजर. 2 and 4 आपल्याला सांगते क्रेडिट लेजर बद्दल. 5व्या मध्ये सेक्शन 5 द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ द रजिस्टर्ड पर्सन ऑन अकाउंट ऑफ एक इंटिग्रेटेड टॅक्स IGST शॅल फर्स्ट बी युटिलाइज. द IGST असेल क्रेडिटमध्ये
तर IGST पहिल्यांदा यूज करा असे सांगितले जाते. तुमच्याकडे CGST आहे, SGST आहे, IGST पण आहे. इंटिग्रेटेड टॅक्स IGST शॅल फर्स्ट बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स अँड द अमाऊंट रिमेनिंग द अमाऊंट उरली. IGST मध्ये लायबिलिटी पण आहे, IGST मध्ये इनपुट पण आहे. तर IGST लायबिलिटी पे केल्यानंतर अमाऊंट उरली IGST-च्या क्रेडिटमध्ये, इफ एनी, अँड द अमाऊंट रिमेनिंग इफ एनी मे बी युटिलाइज टुवर्ड द पेमेंट ऑफ सेंट्रल टॅक्स अँड स्टेट टॅक्स ऑर ॲज द केस मे बी स्टेट किंवा युनियन टेरिटरी इन दॅट ऑर्डर. IGST पहिले IGST-ला वापरा, मग जर तो उरला तर CGST-ला वापरा, तरी उरला IGST-ला वापरा. या प्रकारे IGST क्रेडिट आहे, IGST क्रेडिट आहे. सपोज IGST माझ्याकडे आउटपुटमध्ये 2000 आहे, ओके, आणि इनवर्डमध्ये 10000 आहे. या 10000 2000 काय केला, लायबिलिटी पे केली, तर या 10000 8000 उरतील, ते वापरता येतील. पेमेंट ऑफ CGST करता हे वापरता येतील, पेमेंट ऑफ AGST किंवा UTGST करता. हे तुम्हाला 49(5)A मध्ये दिले. पण जर तुम्ही लेट पेमेंट करताय आणि तुम्हाला IGST-चा इंटरेस्ट भरायचा आहे किंवा CGST-चा इंटरेस्ट भरायचा आहे, तर इंटरेस्ट करता IGST क्रेडिट कॅनॉट बी युटिलाइज फॉर पेमेंट ऑफ इंटरेस्ट पेनल्टी फीज, त्याकरता वापरता येणार नाही. द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, आता इथे खाली 49(5)B मध्ये जे वर दिले तेच खाली इकडे दिले. CGST क्रेडिटमध्ये पहिले CGST पेमेंट करा, मग IGST करा, आणि नंतर तरी अमाऊंट उरली तर तुम्ही AGST करू शकत नाही. AGST CGST एकमेकांना पेमेंट करत नाहीत, 49(5)E ज्याला रिस्ट्रिक्ट केलं, नाही करू शकत. सेम इंटरेस्ट पेनल्टी फीज साठी वापरता येणार नाही ते क्रेडिट. पुढे AGST क्रेडिट, AGST क्रेडिट असेल, पहिले वापरा AGST साठी, मग वापरा IGST साठी. AGST आणि CGST एकमेकांशी क्रॉस युटिलाइज होत नाही, रिस्ट्रिक्ट केलंय 49(5)F मध्ये. ओके, ई मध्ये आणि एफ मध्ये रिस्ट्रिक्शन आहे. इकडे रिस्ट्रिक्ट केलंय CGST-ला ई मध्ये, क्लॉज ई मध्ये, आणि एफ मध्ये रिस्ट्रिक्ट केलं AGST-ला. आता इकडे बघा, एक प्रोविजन आहे, प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स ओनली वेअर द बॅलन्स ऑफ द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स इज नॉट अवेलेबल इन द पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. काय दिले, प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स शॅल बी, तुमच्याकडे तुम्हाला IGST पे करायचं आहे, IGST-चं पेमेंट करायचं आहे. IGST काहीच नाही आहे, IGST-चा बॅलन्सच नाही आहे, IGST 2000 पे करायचं आहे, ओके. आणि CGST-कडे स्वतःचा लायबिलिटी पे केल्यानंतर 5000 होतात, AGST-मध्ये पण 5000 होतात, ओके. या केसमध्ये हे 2000 IGST जे आहेत ते पे करण्याकरता जर CGST मध्ये अमाऊंट आहे तर CGST-ची अमाऊंट वापरली जाईल, पण CGST मध्ये अमाऊंट नसेल ना तर AGST-ची वापरता येईल. सेंट्रल मोठा भाऊ, स्टेट छोटा भाऊ, मोठ्या भावाकडे पैसे आहेत ना, त्याकडनं घ्या पहिले, तो देईल IGST, त्याकडे नसेल तर माझ्याकडनं घ्या. AGST-ला हे सांगितलं आहे की CGST-कडे असेल ना तू द्यायची नाही, CGST देईल. जर CGST-कडे कमी पडले किंवा नसतील आणि तुझ्याकडे असतील तर तू देऊ शकतोस,
पुनः वाचा. प्रोवाइडेड दैट वरती का दिल स्टेट अपन आता इधे का बगित कि AGST ने AGST पेमेंट पहले करा नंतर मग IGST पेमेंट तुम्ही करू शकता. पण जर CGST कडे पैसे पुरेसे नसतील तर AGST करेल. प्रोवाइडेड दैट द इनपुट टैक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टैक्स शैल बी यूटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGST ओनली वेयर द बैलेंस ऑफ इनपुट टैक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टैक्स इज नॉट अवेलेबल. सेंट्रल कडे जर अवेलेबल नसेल बैलेंस तर मग IGST पे करण्याकरता AGST ची आपण वापरता येईल. असं प्रोग्रॅमिंगच केलं आहे. तुम्ही जेव्हा तिकडे ऑनलाईन पेमेंट करायला जाता ना, मी म्हणाल चला माझ्याकडे CGST ची अमाऊंट आहे 5,000, AGST पण आहे 5,000 आणि IGST भरायचं आहे 2,000, एक एक 1,000 घेऊ दोघांकडनं, नाही घेऊन देत. ते म्हणतो CGST मधलेच घ्या, AGST घेणार नाही, एरर दाखव. जसं AGST आहे सेम UTGST. आता इकडे दोन अमेंडमेंट करून 49A आणि 49B बनवले, बरोबर आहे ना. आता 49 आपण बघतोय, बघा इथे 49 50 होता ना, 49 नंतर 49A आणि B हा नंतर घेतला गेला. या क्लिक केलं सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अमेंडमेंट ऍक्ट 2018. दिस ऍक्ट वॉज मेड अँड अमेंडेड, नंतर आला अमेंड होऊन 49A आणि 49B. काय गरज पडली अमेंड करण्याची, काहीतरी कारण असेल ना. बघा थोडं वाचतो पहिले मी, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 49 मध्ये वरती काही सांगितलं असो, IGST ने IGST घ्या, मग जे काही सांगितलं ते काही असो, द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स ऑर युनियन टेरिटरी टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स ऑर युनियन टेरिटरी टॅक्स ॲज द केस मे बी ओनली आफ्टर द इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स हॅज फर्स्ट बीन युटिलाइज फुल्ली टुवर्ड सच पेमेंट. पहिले IGST संपवा. प्रॉब्लेम काय बघा, IGST लोकांकडे असतो तरी पण ते CGST आणि AGST वापरायचे, IGST संपवत नव्हतं. IGST आहे तुमच्याकडे द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स युनियन टेरिटरी टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स. IGST तुम्ही पहिले IGST मध्ये वापरा. IGST उरला CGST वापरा, IGST उरला AGST वापरा. ते वापरल्यानंतर गरज असेल तर मग CGST मध्ये वापरा. सांगायचं हे नवीन मुद्दा हा आहे. होतं कसं, आपण IGST मध्ये घेतो मग ठेवून देत होतो, CGST मध्ये घेतो, जर गरज पडली तर मग IGST वापरतो, नाही तर आपण वापरत नाही. आणि जर IGST माझ्याकडे आउटपुटला आलाच नाही तर मी IGST वापरतच नाही. माझ्याकडे इनपुटला CGST येतो आणि मी CGST भरत राहतो आणि IGST असाच माझ्या क्रेडिट लेअरला पडून राहतो. आणि मग गव्हर्नमेंट सांगतं आमच्या केंद्राकडनं 35,000 कोटी येणार आहेत आहे, पण ते म्हणतात ते IGST चा हिशेब कुठे झाला आहे. गुजरातवरून महाराष्ट्रामध्ये मटेरियल आलं, बरोबर आहे, टॅक्स कलेक्ट केला गुजरातनी, टॅक्स कोणी भरला, महाराष्ट्रामधल्या कंझ्युमरनी. ती अमाऊंट आम्हाला घ्यायची आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं ती आम्हाला घ्यायची आहे. ती अमाऊंट आली ना का आम्ही नुकसान भरपाई देऊ. आम्हाला लोकांना नुकसान भरपाई द्यायची आहे, वीज माफी द्यायची आहे, शेतकऱ्यांना पूर आला आहे नुकसान भरपाई द्यायची आहे, पण पैसे नाहीत ना आमच्याकडे. केंद्राच्या 35,000 कोटी बाकी आहेत. आता मग हे अशा प्रकारे सगळ्या राज्यांचं IGST अडकून राहायला लागला. ते हिशोब होईल तेव्हा ना तो वापरत जाऊ दे. टॅक्सेबल पर्सन रजिस्टर्ड पर्सन ते क्रेडिट वापरतच नाहीत.
कुठं ना कुठं टॅक्स भरला जातो ना, आय जी एस टी हाच पडून राहतो. मग त्यांना सांगितलं आय जी एस टी पहिले संपवा, आम्हाला आमचा हिशोब करायचा आहे, राज्यांना त्यांचे पैसे हवेत. मग त्यांना लॉ अमेंड करायला लागला की तुम्ही आय जी एस टी संपवा पहिले, आय जी एस टीचं क्रेडिट तुमच्याकडे. सेल कोणी केला? गुजरातने केला, मध्य प्रदेशने केला. परचेस कोणी केला? महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या व्यापाऱ्याने केला ना. आता तो ज्यावेळेस ती अमाऊंट त्याला मिळालेली आहे क्रेडिटची, ती युटिलाइज कुठे करेल? सी जी एस टीमध्ये करेल? ए जी एस टीमध्ये करेल? मग त्यांनी किती अमाऊंट कुठे यूज केली? त्याप्रमाणे किती अमाऊंट द्यायची महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे सेंट्रल गव्हर्नमेंटला कळेल ना. तिकडे संपूर्ण अमाऊंट त्यांना द्यायची का? जो टॅक्स दिला गेला दुसऱ्या राज्यामध्ये, जो आय जी एस टी आहे, अर्धी अमाऊंट सेंट्रलची आहे, अर्धी अमाऊंट स्टेटची आहे, अर्धा टॅक्स मिळायला पाहिजे. पण त्या टॅक्समधनं तो तुमचाच आय जी एस टी पे करतो ना, अमाऊंट गेली. किंवा त्यातनं त्यांनी जर का सेंट्रल टॅक्स पे केला तर अमाऊंट गेली, मग हिशोब बदलला ना सगळा. आमचा टॅक्स त्यांनी आय जी एस टीमधून भरला, तुम्हाला अमाऊंट द्यायची कुठली? त्यामुळे जोपर्यंत आय जी एस टी युटिलाइज होत नाही तोपर्यंत हिशोब फायनल होत नाही, तोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला पैसे देऊ शकत नाही. म्हणून मग ह्या प्रकारे फोर्टी नाईन एला अमेंड केलं, नाही तर तुम्ही काय करा, पहिले आय जी एस टी वापरा, आय जी एस टी संपवा पहिले, मग गरज पडेल तुमचा जो आय जी एस टी आय जी एस टीसाठी वापरा, मग वापरा सेंट्रलसाठी, मग वापरा स्टेटसाठी, तो संपव. नॉर्थ ईस्ट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन धिस चॅप्टर अँड सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 49(5)(e), 49(5)(f) तिकडे दिले ना, म्हणून सांगेल तिथे काही सांगितलेलं असो. आता तुम्ही याप्रमाणे आय जी एस टी पहिले संपवा. द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल प्रिस्क्राईब रूल किंवा जाय करता वेगळा 88(a) द ऑर्डर अँड मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेट टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, युनियन टेरिटरी टॅक्स ॲज द केस मे बी टुवर्ड्स पेमेंट ऑफ एनी सच टॅक्स. रूल 88(a) ऑर्डर ऑफ युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेट टॅक्स शॅल फर्स्ट बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेट टॅक्स. पहिले आय जी एस टी आय जी एस टी वापरा, नंतर द अमाऊंट रिमेनिंग इफ एनी मे बी युटिलाइज टुवर्ड द पेमेंट ऑफ सेंट्रल टॅक्स. सेंट्रल टॅक्स ही सर्वच इनपुट असलं नंतर वापरा, पहिले आय जी एस टी वापरा. अँड स्टेट टॅक्स किंवा मग स्टेट नाही युनिटेड तो टॅक्स ॲज द केस मे बी इन एनी ऑर्डर provided that the input tax credit on account of central tax, state tax or indirect tax shall be utilized towards payment of indirect tax, central tax, state tax or indirect tax as the case may be only after the input tax is available in IGST. IGST madhe IGST bhara, mag tumhi tumche baki central ani IGST bhara. IGST sampla pahije, bas evadas itla karan ahe, ani tyacha hishob honya karta rajyancha tax. मग त्यांनी कशाप्रकारे क्लॅरिफिकेशन काढलं की 49(49)मध्ये सेक्शन 49 वॉज अमेंडेड अँड सेक्शन 49(a) आणि सेक्शन 49(b) हे इन्सर्ट केले गेले अमेंडमेंट ॲक्ट थ्रू 2018 आणि ते त्याची प्रोव्हिजन आहे ती केम इन टू फोर्स 1 फेब्रुवारी 2019 हे अस्तित्वात आलं. या प्रकारचं क्रेडिट युटिलायझेशन. Various representations have been received from the trade and industry regarding challenges being faced by taxpayers due to bringing into force of Section 49A of the CGST Act 2017. And त्या करता clarification दिलेला आहे की कशा प्रकारे वापरायचं आहे. बघा आता इनपुट टॅक्समध्ये आय जी एस टी आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेट टॅक्स टू बी कम्प्लिटली एक्झॉस्टेड कंपल्सरी आहे की आय जी एस टी हा संपला पाहिजे हे कंपल्सरी आहे. आता एक्झाम्पल बघा खाली ऑप्शन वनमध्ये बघा कसं दिलं आहे. ऑप्शन वनमध्ये आउटपुट लायबिलिटी आय जी एस टी किती आहे 1000, सी जी एस टी 300, स्टेट किंवा युनियन टेरिटरी 300, टोटल 1600 लायबिलिटी आहे. त्याच्यासमोर इनपुट आय जी एस टीचं आहे 1300. बरोबर, ऑब्विसली पहिले हे 1000 जे आहेत ह्या 1300 1000 डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ आय जी एस टी 1000 वापर
पहले वापर होईल आई जी एस टी आई जी टी साठी, मग उरतील किती आई जी एस टी मध्ये 300 उरतील, त्या 300 मधले त्या 300 मधले डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी ऑफ ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, त्यांनी सेंट्रल टॅक्ससाठी 300 मधले 200 दिले, 200 दिले, मग सेंट्रलची लायबिलिटी किती होती 300 आहे ना, सेंट्रलला आपले 100च वापरायला लागले, सेंट्रलकडे 200 होते ना, ह्या 200 मधले ह्या 300 साठी 200 मिळाले, त्यामुळे याला आपले 100 वापरायला लागले आणि 100 त्याचे बाकी राहिले, बघा 100च बाकी राहणार आहेत, कारण लायबिलिटी 1600ची आहे, सॉरी आउटपुट लायबिलिटी 1600ची आहे आणि इनपुट 1700, 100 रुपये उरणार आहेत, 100 कोणाचे उरतील, कोणाचे उरतील, आय जी एस टी उरतील, सी जी एस टी उरतील का आय जी एस टी उरतील, आय जी एस टी आपल्याला संपवायचं आहे, आय जी एस टी उरलेच नाही पाहिजे, त्यामुळे सी जी एस टी 100 उरतील किंवा आय जी एस टी 100 उरतील, मग त्यांनी काय केलं सेंट्रल टॅक्ससाठी 200 रुपये आय जी एस टी भरून दिले, इकडे 200 दिले आय जी एस टी मधले आणि इकडे 100 दिले, स्टेटला 100 कमी पडवते ना, 200 इथे होते आणि 100 मिळाले आय जी एस टीमधनं, त्यामुळे स्टेटमध्ये काही आय टी सी राहिलं नाही, पण सेंट्रलला 200 मिळाल्यामुळे 200 वापरायला लागले, त्यामुळे आत्ता इकडे 100चा बॅलन्स राहिला, हे एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन असा आहे की 200 1000 लायबिलिटी आहे, डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी ऑफ सेंटरला, सेंटरला 100च दिले, मग सेंटरला 100 दिल्यामुळे त्याला 1600 वापरायला लागले, स्टेटला 200 मिळाले, स्टेटला 200 मिळाल्यामुळे स्टेटची 100 उरतील, असे होऊ शकतं. आय जी एस टी तुम्ही पहिले आय जी एस टीमध्ये वापरा, मग तुम्ही कुठल्याही प्रपोर्शनेटमध्ये सी जी एस टी आणि ए जी एस टीला वापरा, काही म्हणणं नाही, आय जी एस टी किती वापरा, इक्वली घेतले ते चाललं असतं, दोघांना इक्वली पण घेऊ शकतो, जसं यांनी इकडे 100 ठेवले त्याचे, 100 ठेवले याचे, दोघांना सेम देऊया, माझ्याकडे 300 एक्स्ट्रा आहेत ना, 150 सेंट्रल तू घे, 150 स्टेट घे, दोघंही आपले 50-50 वापरतील आणि दोघांची 50-50 जातील, हा पण तिसरा ऑप्शन असू शकतो. आय जी एस टी संपला पाहिजे, आय टी सी ऑफ आय जी एस टी टू बी कम्प्लिटली एक्झॉस्टेड मॅन्डेटरी, आय जी एस टी संपावा या उद्देशाने या प्रकारे नियम आणि रूल बनवले, सॉरी प्रोव्हिजन अमेंड करून रूल पण बनवले गेले. आपल्याकडे एक कॅश लेजर आहे, दुसरं क्रेडिट लेजर आहे, तिसरं इलेक्ट्रॉनिक रजिस्टर आहे. ऑल लायबिलिटीज ऑफ अ टॅक्सेबल पर्सन अंडर सी जी एस टी ॲक्ट शॅल बी रेकॉर्डेड अँड मेंटेन्ड इन अन इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड. एव्हरी टॅक्सेबल पर्सन शॅल डिस्चार्ज हिज टॅक्स अँड अदर ड्यूज अंडर सी जी एस टी ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर इन द फॉलोइंग ऑर्डर, नेमली सेल पासेस टॅक्स. पहिले तुमची जो सेल पासेस टॅक्स आहे किंवा अदर ड्यूज आहेत रिलेटेड टू रिटर्न ऑफ प्रिव्हियस टॅक्स पिरियड, पहिले मागच्या टॅक्स पिरियडचे भरा. जर मागच्या टॅक्स पिरियडचा काय टॅक्स ड्यू आहेत किंवा लेट भरताय म्हणून लेट फीज इंटरेस्ट ड्यू आहे, तर पहिले मागच्या टॅक्स पिरियडचं भरा. दुसरं त्यानंतर सेल पासेस टॅक्स अँड अदर ड्यूज रिलेटेड टू द रिटर्न ऑफ द करंट टॅक्स पिरियड, मग करंट टॅक्स पिरियडचा घ्या. एनी अदर अमाऊंट पेबल अंडर सी जी एस टी ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर इन्क्लुडिंग द डिमांड डिटरमाइंड सेक्शन 73-74, मग डिमांडसाठी काय अमाऊंट भरायची ती नंतर भरा. ओके, तुमच्या लायबिलिटी रजिस्ट्रीमध्ये लायबिलिटी राहणार आहे, मग अशी लायबिलिटी पहिले भरायची ती अगोदरच्या पिरियडची आहे, मग अशी लायबिलिटी भरायची ती करंट पिरियडची आहे, आणि मग काय डिमांड वगैरे काय आलेलं असेल ते त्यानंतर भरायचं. ऑल ड्यूज रिलेटेड टू प्रिव्हियस पिरियड फर्स्ट, नंतर ऑल ड्यूज रिलेटेड टू करंट टॅक्स पिरियड सेकंड, ऑल ड्यूज इन्क्लुडिंग डिमांड डिटरमाइंड अंडर सेक्शन 73-74, त्यानंतर ऑर्डर ऑफ डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी ऑफ टॅक्सेबल पर्सन.
एवरी पर्सन हु हैज पेड द टैक्स ऑन गुड्स और सर्विसेज और बोथ अंडर जीएसटी एक्ट शैल अनलेस कॉन्ट्ररी इज प्रूव्ड बाय हिम बी डीम्ड टू हैव पास ऑन फुल इंसिडेंस ऑफ सच टैक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड्स और सर्विसेज और बोथ। क्या अर्थ है ऐसा? एवरी पर्सन हु हैज पेड द टैक्स ऑन गुड्स और सर्विसेज और बोथ अंडर सीजीएसटी एक्ट अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड बाय हिम ही डीम्ड टू हैव पास ऑन द फुल इंसिडेंस ऑफ सच टैक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड्स और सर्विसेज और बोथ। सप्लाय कोणाला होतो? सप्लायर सप्लाय करतो, रिसिपियंटला सप्लाय होतो, त्याच्याकडनं टॅक्स कलेक्ट करतो सप्लायर। एवरी पर्सन हु हैज पेड द टैक्स ऑन गुड्स और सर्विसेस और बोथ अंडर सीजीएसटी एक्ट जी लायबिलिटी राहणार आहे अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड। कॉन्ट्ररी इज प्रूव्ड, या जर का प्रूव्ड होत नसेल तर बी डीम टू हॅव पास द फुल इन्सिडन्स ऑफ सच टॅक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड्स सर्विसेस और बोथ। मला याचा अर्थ असा वाटतोय की त्यांनी ॲक्च्युअलमध्ये ते गुड्स किंवा सर्व्हिसेस रिसिपियंटला दिलेले असला पाहिजे आणि त्याच्या अगेन्स्ट लायबिलिटी त्यांनी टॅक्स ही त्याला आलेली असली पाहिजे अशीच लायबिलिटी त्यांनी रेकॉर्ड करायची। खोटे इन्वॉइस बनवू नये, फेक इन्वॉइस बनवू नये। टॅक्स ड्यूज मीन्स द टॅक्स पेबल अंडर सीजीएसटी ऍक्ट डज नॉट इन्क्लूड इंटरेस्ट फी आणि पेनल्टी। अदर ड्यूज मीन्स इंटरेस्ट पेनल्टी फीज और एनी अदर अमाउंट पेबल अंडर सीजीएसटी ऍक्ट। आणि क्रेडिट कधी होईल? द डेट ऑफ क्रेडिट टू द अकाउंट ऑफ द गव्हर्नमेंट इन द ऑथोराइज बँक शॅल बी डीम्ड टू बी द डेट ऑफ डिपॉझिट इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर। ज्या दिवशी बँकेत डिपॉझिट होईल त्याच दिवशी कॅश लेजरला पण ही अमाऊंट डिपॉझिट होईल। तीन लेजर आहेत, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर। कॅश लेजरमध्ये काय काय येतं? इट विल रिफ्लेक्ट ऑल डिपॉझिट्स मेड इन कॅश आणि जो TDS TCS मेड ऑन अकाउंट ऑफ द टॅक्स पेअर। दिस लेजर कॅन बी यूज फॉर मेकिंग एनी पेमेंट टुवर्ड्स टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फीज और एनी अदर अमाउंट ऑन अकाउंट ऑफ GST। इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर इट विल इफेक्ट इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस इन मंथली रिटर्न्स। द क्रेडिट इन दिस लेजर कॅन बी यूज टू मेक पेमेंट ओनली टॅक्स आउटपुट टॅक्स अँड नॉट अदर अमाऊंट सच ॲज इंटरेस्ट पेनल्टी फीज, त्याकरता वापरता येणार नाही। इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर विल रिफ्लेक्ट द टोटल टॅक्स लायबिलिटी ऑफ अ टॅक्स पेअर आफ्टर नेटिंग फॉर द पर्टिक्युलर मंथ। तीन ई लेजर्स आहेत, हे तीन ई लेजर्स आहेत। आपण जे तर बघितले सेक्शन्स त्यातनं आपल्याला हे तीन ई लेजर आहेत हे कळलं। हा सेक्शन 49 संपला इकडे। 50 इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट ऑफ टॅक्स आहे। इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट ऑफ टॅक्स, ड्यू डेटच्या नंतर आपण जर का रिटर्न फाईल करतो तर मग इंटरेस्ट लागतो, लेट फीज लागतो। एव्हरी पर्सन, सचिन वन काय सांगतो, एव्हरी पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ CGST ऍक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर बट फेल्स टू पे द टॅक्स ऑन एनी पार्ट देअर ऑफ टू द गव्हर्नमेंट विद इन द पिरियड प्रिस्क्राईब, म्हणजे 20 आहे 3BC त्यानंतर भरलं, शॅल फॉर द पिरियड फॉर विच द टॅक्स ऑर एनी पार्ट देअर ऑफ रिमेन्स अनपेड पे ऑन हिज ओन इंटरेस्ट ॲट सच रेट नॉट एक्सिडिंग 18% जास्त रेट नसेल। मग रेट किती असेल ते गव्हर्नमेंट नोटिफाय करेल। मग गव्हर्नमेंटने नोटिफाय केला रेट नोटिफिकेशन नंबर 13/2017 28 केला नोटिफाय, तो रेट 18%, 18% जास्त नसेल पण गव्हर्नमेंटने 18% नोटिफाय केला। प्रोव्हाइडेड दॅट इंटरेस्ट ऑन टॅक्स पेबल इन रिस्पेक्ट ऑफ सप्लायज मेड ड्युरिंग अ टॅक्स पिरियड अँड डिक्लेअर इन रिटर्न फॉर द सेड पिरियड फर्निश
after the due date in accordance with the provision of section 39, except when such return is furnished after commencement of any proceeding under section demand recovery 73-74. क्या बदल दिया है? आता हे कशा प्रकार कैलक्युलेट करायचं आहे इंटरेस्ट 18%. द इंटरेस्ट अंडर सबसेक्शन 1, द इंटरेस्ट अंडर सबसेक्शन 1 शैल बी कैलक्युलेटेड इन सच मैनर एज मे बी प्रिस्क्राइब फ्रॉम द डे सक्सीडिंग द डे ऑन विच सच टैक्स वॉज ड्यू टू बी पेड. कुठपासून कुठपर्यंत घ्यायचा? या दिवशी पे कराल तो ज्या दिवशी ड्यू होता तिथपासून तुम्ही पे कराल तेवढ्या दिवसाचा इंटरेस्ट भरायचा. 18% आहे. अ टॅक्सेबल पर्सन हू मेक्स अँड अनड्यू और एक्सेस क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. आता समजा माझी लायबिलिटी 10,000 होती आणि मी ती 8,000 दाखवली, 2,000 लायबिलिटी कमी दाखवली, किंवा आय टी सी 10,000 होता पण तुम्ही 12,000 क्लेम केला. अ टॅक्सेबल पर्सन हू मेक्स अँड अनड्यू और एक्सेस क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर सेक्शन 42-10 और अनड्यू और एक्सेस रिडक्शन इन आउटपुट टैक्स लायबिलिटी, कमी टैक्स दाखवला अंडर सेक्शन 43-10, दैट पे शैल पे इंटरेस्ट ऑन सच अनड्यू और एक्सेस क्लेम, ऑन सच अनड्यू और एक्सेस रिडक्शन एज द केस मे बी एट सच रेट 24% इंटरेस्ट त्या अमाउंटवर द्या. नॉर्मली उशिरा भरलं ते 18%, पण चुकीची लायबिलिटी दाखवली गेली तर जी अमाउंट एक्सेस आय टी सी क्लेम केला किंवा लायबिलिटी रिड्यूस केली गेली एवढ्या अमाऊंटनी, त्याच्यावर तुम्ही जेव्हा नेक्स्ट मंथमध्ये पुढच्या पिरियडमध्ये जेव्हा ती अमाऊंट तुम्ही तो टॅक्स भरता तेव्हा तेवढ्या अमाऊंटवरती तुम्हाला 24% इंटरेस्ट पण द्यायला लागेल. तो पण नोटिफाय केला आहे या नोटिफिकेशन नंबरमध्ये. एक्झाम्पल बघा आता कशा प्रकारे इंटरेस्ट काढायचा हे कळण्याकरता. एक्झाम्पल एबीसी लिमिटेड नीड्स टू पे